करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी संजय कडू, विभागीय वनाधिकारी नियोजन या पदाचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे आहे। सोलापूरमध्ये ज्या बिबट्याने धुमाळकर घातला होता हा पूर्वी पाथर्डी बीड या क्षेत्रातून आलेला आहे। नगरमध्ये त्याने 3 मनुष्यवध केले होते, बीडमध्ये 5 केले होते आणि सोलापूरमध्ये 3 झाले होते। 3 तारखेला पहिला सोलापूर जिल्ह्यातले बळी पडला, त्यानंतर मला 4 तारखेला या कामगिरी पाठवण्यात आले। वनविभागाचे आमचे जुन्नरचे कर्मचारी, पुणे जिल्ह्यातील पुणे डिव्हिजनचे कर्मचारी आणि सोलापूरचे कर्मचारी यासाठी कार्यरत होते। यासाठी आम्हाला एनजीओची मदत झाली। एक रेस्क्यू म्हणून एनजीओ आहे, कातरची एनजीओ आहे, माणिकडोची SS एनजीओ आहे आणि तसंच औरंगाबादची एक आमची फॉरेस्टची टीम आहे, ती यामध्ये कार्यरत होती। यामध्ये नाशिकमधला एक डॉग स्कॉट आला होता, त्यांचाही आम्हाला उपयोग झाला। या सर्वांनी मिळून आम्ही त्याला ट्रॅक करत होतो, त्याचा पाठलाग करत होतो, आम्ही त्याला कॉर्नर करत होतो आणि आम्हाला यश आलं। आम्हाला लक्षात आलं की तो आम्ही त्याच एरियात ठेवला आहे। 3-4 दिवस आम्हाला लोकांना त्याचा आढळ झाला नाही, पण लोक थोडी अस्वस्थ झाली होती, पण का करू शकतो, मला विश्वास होता की तो याच एरियात आहे। माझ्या आजपर्यंतची सर्व्हिस, आजपर्यंतचा अनुभव मी पणाला लावला होता। माझे सहकारी माझ्याबरोबर पूर्वीपासून काम करत होते, जुन्नरमध्ये काम केले, बाहेर काम केले, तेही त्यामध्ये होते आणि आम्ही त्यामध्ये ज्याला मला काल रात्री परत जाणवलं की नाही बिबट्याचा अभाव आहे, आम्ही काल रात्री 4:30 पण एरिया स्कॅन केला आणि आम्हाला एक लक्षात आलं की एक एरियामध्ये आम्ही सोडून दिला त्याला की उद्या सकाळी स्कॅन करू आणि आम्ही डॉग स्पॉट घेऊन तिथं आज दिवसभर त्याच्या मागं होतो आणि आम्हाला संध्याकाळी तो साईट झाला आणि आजची जी कामगिरी ती पूर्ण झाली। यासाठी आम्ही पहिल्यांदा त्याला ट्रँक्युलायझेशनवाले पण आमच्या बरोबर होते, पण ट्रँक्युलायझेशन करायला तो गुंगारा देऊन तो बाजूला गेला आणि हर्षवर्धन तावरे यांचे जे सहाय्यक होते त्यांच्या तो बळीला, जे धनेश्वर मोहिते पाटील होते त्यांच्या बळीला तो बळी पडला। यामध्ये चंद्रकांत मंडलिक शार्प शूटर होते। या सगळ्याचं जे नियोजन होते ते आमचे अप्पर प्रधान मुख्यमंत्री सुरक्षित श्री सुनील लिंबाळे सर पाहत होते। त्यानंतर पुणे मुख्यमंत्री सुरक्षित श्री सुजय दोडल सर यांच्या कार्यालयात मी कार्यरत आहे, त्यांनी याचं नियोजन केलेलं आहे आणि आताचं प्लॅनिंग जे होतं ते प्लॅनिंग सोलापूर उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांचं होतं। यामध्ये सर्व ग्रामस्थ, सर्व कर्मचारी, सर्व पदाधिकारी यांचं मोलाचं सहाय्य आहे, प्रशासनाची मोलाची मदत आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, ग्रामविकासमधील अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचं सहाय्य केले, पोलीस पाटलांनी मोलाचं सहाय्य केलेलं आहे की म्हणा आम्हाला पहिल्यांदा यामध्ये थोड्याशा अफवा मिळत होत्या, त्याही अफवा लोकांनी कमी केल्या, पोलीस पाटलांनी त्या स्वतः लक्ष घातले आणि काही गावांचे जे सरपंच आहेत ते तर आम्हाला कायम आमच्या बरोबर आहेत। जसं आता नगरचे आपण सरपंच नगर जिल्ह्याचे सरपंच आमचे महेश जगताप आहे, ते तिथपासून ते शेवटपर्यंत बरोबर होते आणि अशा असंख्य कर्मचाऱ्यांचा, असंख्य पदाधिकाऱ्यांचा, असंख्य जनतेचा हा सगळं एकत्रित कारवाईमुळे हे सगळं झालं। त्याला पकडण्याचं आम्हाला यश मिळालं असतं तर आम्ही जास्त खुश झालो असतो मारण्यापेक्षा, पण आमच्यामुळे पर्याय नव्हता त्यामुळे त्याला मारावं लागलं।